आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथे चक्रीवादळाने थैमान घातले। यामध्ये शेतकऱ्यांची शेडनेट, पॉली हाऊस, आंब्याची झाडे, डाळिंबाची बाग जमीनदोस्त झाली। लाखो रुपयांच्या पिकाचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अन्यथा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। नांदूर विठ्ठलाचे येथील शेतकरी उद्धव राजाराम विधाते यांनी 4 वर्षापूर्वी 1/2 एकर जागेत शेडनेट हाऊस केले। त्यावेळी 10 लाख रुपये खर्च आला। सदर शेडनेटमध्ये मिरचीचे 5400 रोपांची लागवड केली। प्रत्येक झाडाला साधारणपणे 2 ते 3 किलो मिरची आली। पीक ऐन जोमात असताना चक्रीवादळाचा तडाखा बसून मिरचीचे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले। मिरचीचे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई देऊन मदत करावी अशी मागणी उद्धव राजाराम विधाते यांनी केली। मी उद्धव राजाराम विधाते नांदूर येथील शेतकरी असून मी 4 वर्षापूर्वी 1/2 एकर शेडनेटची बांधणी केली होती आणि त्यामध्ये आता मिरचीची लागवड केलेली होती। त्यामध्ये 5400 रोपं लागवड केलेली असून आत्ताच हार्वेस्टिंगला सुरुवात झालेली होती। त्या प्रत्येक मिरचीला 2 किलो 3 किलो मिरचीची लागवड म्हणजे लागण झालेली होती। ही सगळी मिरची माझी चक्रीवादळामध्ये मिरची आणि शेडनेट हाऊस सगळं जमीनदोस्त झालेलं आहे। मिरचीचंच प्रत्यक्ष नुकसान जर विचार केला 5000 रुपये गुणिले 3 किलो प्रति मिरची जर धरले तर 15 टन मिरचीचं नुकसान झालेलं आहे। आणि आज या मिरचीला 50 रुपये मार्केट भाव आहे। 15 गुणिले 50 15 5 75 7.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। तसेच शेडनेटचे पण पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे। माझ्या पाठीमागे जे शेडनेट दिसत आहे ते चक्रीवादळाने पूर्ण उपटून खाली आपटलेलं आहे। त्याचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे। त्याची किंमत कारतानाची 10 लाख रुपये आहे। आजच्या नियमाप्रमाणे जी त्याची नुकसान भरपाई असेल ती मिळायला पाहिजे। नसता आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्यांना काहीही पर्याय राहिलेला नाही। याची कृपया शासन दरबारी नोंद घेऊन आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी माझी विनंती आहे। लय कंबर दुखत आहे। आमचं कष्ट करू करू काय केलं देवानी एवढी आमचे नुकसान। आता आम्ही बांधित होतो, आम्ही पण कोंडला असतो याच्याखाली, पण आम्ही गेलो तिकडं साईटला लगेच इकडं आवाज आला आम्हाला मरणाचं रडलं तुम्ही केलं तर आता काय होणार आहे रडून आणि ती करून। माझं नाव आशा आहे, संपूर्ण आशा राजाराम विधाते। बघून आमचं काळी जुळातलं इथं त्या ताराबाई तर इतके आरळ यंदाच भाऊ आता इथून माग तर फेलच गेलं कवाच आम्हाला त्याच्यात यश नाही आलं काहीच। शासनाने याची भरपाई द्यावा आमची, नाही तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही तर लई वाटोळ झालं आहे आमचं। आणि ते बी लवकरची लवकर खर्च लई आहे, बाया लावल्या त्यांचे सुद्धा पैसे नाहीत आम्हाला द्यायला। परिसरातील शेतकरी दत्तात्रय विधाते, उद्धव विधाते, राजाराम विधाते, नितीन विधाते यांचे शेडनेट पॉली हाऊसचे नुकसान झाले। फळबाग शेतकरी अतुल खेळतकर, संतोष विधाते यांचे डाळिंब पिकाचे नुकसान झाले। लीलाताई खेळतकर यांचे राहते घराचे संपूर्ण पत्रे उडून गेले। सीताराम विधाते यांचे घराची भिंत कोसळून त्यांच्या मुलाचे पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे। नांदूर येथे चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरक्ष तरटे, कृषी पर्यवेक्षक लाळगे, कार्यालयीन अधीक्षक घनश्याम सोनवणे, कृषी सहाय्यक खराडे मॅडम, मंडल कृषी अधिकारी कांबळे आदींनी पिकाची पाहणी करून पंचनामे केले। दिनांक 9 जून 2022 रोजी मौजे नांदूर आणि परिसरातील काही गावांमध्ये पाऊस झाला। या पावसाबरोबरच वारा आणि वादळ जास्त असल्यामुळं या गावातील जे काही शेडनेट पॉली हाऊसचे जे काही स्ट्रक्चर होते त्याचबरोबर फळबागा होत्या त्या फळबागेंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येत आहे। त्याचबरोबर हे जे काही स्ट्रक्चर आहे ते सगळे स्ट्रक्चर उन्मळून पडलेले आहेत। त्याच्याबरोबर या स्ट्रक्चरमध्ये असणारे जे काही पिकं आहेत त्याच्यामध्ये काही जरबेरा आहे, काही शिमला मिरची आहे,
ही सर्व मिरची आणि हे जे पिकं आहेत हे हार्वेस्टिंगला आलेली पिकांचं नुकसान झालेलं आहे. ऑलरेडी ज्या दिवशी पाऊस झाला त्या दिवशी कृषी सहाय्यक तलाठी आणि आमचे मंडळ अधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी प्राथमिक पाहणी केलेली आहे. त्या प्राथमिक पाहणीच्या अनुषंगाने माननीय तहसीलदार महोदय आणि माझ्या सहीने माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आपण प्राथमिक अहवालाचा अंदाज रिपोर्ट त्या ठिकाणी कळवलेला आहे. त्याचबरोबर तहसीलदार आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे आदेश प्राप्त होताच आपण याचे ओरिजिनल पंचनामे जे काही फील्डवर आपल्याला सगळे करायचे आहेत तहसीलदार ते तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांच्या मार्फत ते पंचनामे आपण आज उद्या 2 दिवसात पूर्ण करून घेऊन या ज्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं आपल्याला त्या नुकसान भरपाईपासून नुकसान भरपाईची मदत मिळवून देता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहे. सुदैवानं या गावामध्ये नांदूर जे गाव आहे नांदूर ह्या गावामध्ये फळबाग आणि हे शेडनेट पॉलिओचे स्ट्रक्चर जास्त आहेत. म्हणजे आष्टी तालुक्यातलं एक पुढारलेलं गाव नांदूर गाव आहे आणि या गावांमध्ये या नैसर्गिक आपत्तीमुळं जे काही निसर्गाने घाला घातलेला आहे याच्यामुळं या लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून न येण्यासारखं आहे. परंतु शासनाकडून त्यांना जास्तीत जास्त कशी मदत मिळून देता येईल याचाच प्रयत्न तालुका प्रशासनाच्या वतीने राहणार आहे. यांचे शेडनेट पॉली हाऊसचे नुकसान झाले. फळबाग शेतकरी अतुल खेळतकर, संतोष विधाते यांचे डाळिंब पिकाचे नुकसान झाले. गारांनी मार लागलेला आहे. गारांनी मार लागून ते आत्महत्या गारांनी मार लागून ती जखम आतमध्ये गेलेली आहे. आता हे कालांतराने हे फळ खरं डॅमेज होणारच सडणार डायरेक्ट एवढी नुकसान झालेली. गारा तर इतका प्रमाण होत भरपूर गारा होते. हे झाडं सगळे पूर्ण असे खाली झोपलेले होते झाड. माझं नाव खेळतकर अतुल बलबीम, राहणार नांदूर तालुका आष्टी जिल्हा बीड. माझे हे 2 एकर क्षेत्र आहे. याच्यामध्ये 600 डाळिंबाचे झाडं आहेत. पण परवा इतकी अतिवृष्टी झाली की भरपूर गारा होत्या. गारांनी ना की असे उरलेत हे उलून असे काय काय डॅमेज झालेत. जवळजवळ ह्या झाडाला जवळजवळ 250 ते 300 सध्या माल आहे. 250 ते 300 सध्या माल आहे. पण यातला जवळजवळ 80% तर माल तर गेलेला असे ह्या झाडाला. ह्या बागेचे माझे मागच्या वर्षी 11.5 लाख रुपये होते. पण ह्या वर्षी दुप्पट माल आहे. मला कमीत कमी 15 ते 20 लाखाची ह्या वर्षी अपेक्षा होती. पण गारामुळं आहे ना काहीच हाती लागणार नाही. हे झाड आहे ना हे सरळ गारांनी सरळ डॅमेज झालेलं आहे. पण आम्हाला 2 दिवस कळलं नाही हे झाल्यानंतर. मी सकाळी फवारा आलो जाळी तेव्हा मी पाहिलं की गाराच्या सगळ्या जखमा आहेत. हे जे पांढरं दिसते ना हे पूर्ण गाराच्या जखमा आहेत. ह्या साईडने जखमा आहेत. इकडून नाही जखमा. इकडून वारं होतं ना ह्या साईडने पूर्ण जखमा आहेत ते. हे पहा ह्या साईडने एकही जखम नाही आहे. ह्या साईडने ही चाल वारं त्या साईडनं होतं त्यामुळं ते पलीकडच्या साईडने जखमा पाड आहे. ही साईड एकदम प्लेन आहे. फळांची गळती झालेली आहे. आता आम्ही हे फळं आहे ना साईडला नेऊन टाकतो. त्यामुळे बुरशी दुसऱ्या फळांना बुरशी नाही लागावा. हां दुसरे फळ क्लिअर राहावं त्यामुळं हे फळं आम्ही आता साईडला नेऊन टाकत आहोत. हे पहा फळं देठा साईड तुटलेत ना. देठा साईड फळं तुटले. देठा साईड फळं तुटलेले आज नांदूर येथे कृषी अधिकारी त्यांनी येऊन ही पाहणी केलेली आहे. जी नुकसान भरपाई झालेली आहे ती शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. हे समोर ते दिसतं ते झाड याचा तर मी वय सांगू शकत नाही. पण हे आवाढवे झाड आहे. हे वादळी वाऱ्यामुळं हे झाड पाडलेलं आहे. दत्तात्रय भागोजी विधाते मौजे नांदूर तालुका आष्टी जिल्हा बीड येथील रहिवासी असून मी या ठिकाणी 20 गुंठ्यामध्ये पॉली हाऊस बनवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षी मी जरबेऱ्याची लागवड केली. आणि कोरोना काळामधून कुठंतरी मागच्या वर्षी पण
व्यवस्थित फुलाचं सेल होत नव्हता आणि व्यवस्थित उत्पन्न मिळत नव्हतं. कुठंतरी गाडी रुळावर आली होती, तोच एक दोन दिवसापूर्वी या ठिकाणी वादळ आलं आणि जे वरचं जे काही प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिक पूर्णपणे त्या ठिकाणी फाडून त्या ठिकाणी दोन चार जे काही गाळे आहेत आमच्या या ठिकाणी ते गाळे फाटलेले आहेत. त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान आमचं झालेलं आहे. तर मी या ठिकाणी प्रशासनाला अशी विनंती करेन की आम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, कारण हे जर असंच राहिलं तर या ठिकाणी हे जे काही पिकं आहेत हे पिकंसुद्धा या ठिकाणी एक ते खराब होऊ शकतात. ज्या ठिकाणी हे फाटलेलं आहे त्यामधून ऊन वारा पाऊस येतो आहे आणि बरेचसे झाडावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. काही बुरशीयुक्त रोगसुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि जवळजवळ 1-3 लाखाचं नुकसान माझ्यावरलं झालेलं आहे. त्यासाठी काहीतरी नुकसान भरपाई मिळावी ही विनंती. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.